विचार आणि वाणीचा अमोघ संगम असलेल्या आणि जनकल्याणासाठी झटत समाज जीवन उन्नत करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या साधू साध्वींच्या मालिकेत प्रीती सुधाजी महाराज साहेब यांचे नाव अग्रक्रमाने घेता येणारे आहे। अशा प्रीती सुधाजींचा जन्म पिंपळगाव बसवंत येथील व्यावसायिक रायसोनी कुटुंबियात 1 ऑगस्ट 1943 रोजी झाला। वास्तविक संन्यासींचा जन्म हा त्यांच्या दीक्षा मुहूर्तापासूनच होत असतो। त्या क्षणापासून आपले प्रापंचिक जीवनातील नाव गाव तसेच परिचय यांचा गीतेतील जीर्णान्यानी संयाती नवानी देही यानुसार परित्याग करत नवीन जीवन धारण केले जात असते। साध्वी प्रीती सुधाजी यांनी प्रापंचिक बंधनांचा त्याग करत 7 मार्च 1962 रोजी जैन भगवतीची दीक्षा घेतली। राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराज साहब आणि श्री उज्ज्वल कुमारीजी महाराज साहब हे त्यांचे गुरु। बालपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धीचे असलेल्या प्रीती सुधाजींनी ज्ञानविज्ञान धर्म दर्शन समाजशास्त्र आदी विविधांगी विषयामध्ये सखोल अध्ययन करतानाच हिंदी संस्कृत प्राकृत मराठी तसेच गुजराती या भाषावर प्रभुत्व मिळवले। आपल्या प्रवचनामध्ये त्यांनी नेहमीच सामाजिक धार्मिक तसेच राष्ट्रीय विषयांना प्राधान्य दिलेले आहे। आपल्या सहज आणि सोप्या वाणीतून त्या साधकांशी संवाद साधतात, त्यामुळे त्यांचा विचार साधकांच्या थेट हृदयाला जाऊन भेटतो। अशा साध्वी प्रीती सुधाजी महाराज साहेबांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य आणि सामाजिक जीवनातील योगदान या छोट्याशा माहितीपटामध्ये संक्षिप्त स्वरूपात आपण पाहणार आहोत।